सर्व प्रकारचे आकर्षक फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच शिवशाही फर्निचर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। वीर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी निरा नदी पात्रामध्ये 32,459 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे। त्यामुळे निरा व भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी केलं आहे। आज पहाटेपासूनच वीर धरणातून निरा नदी पात्रामध्ये 32,459 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे। तसेच वीर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू असल्याने विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असेही तहसीलदार बेल्लेकर यांनी सांगितलं।